त्याचबरोबर हेमंत पाटील आहेत, जे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. चित्रा वाघ आहेत भाजपकडून, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा कायंदे देखील आहेत. आता गांभीर्याने आणि शांततामय मार्गाने शपथविधी पूर्ण करायचा आहे आणि शांत राहा बिलकुल. आता थोडं आपण विधानमंडळात आलोय ना, चला भोळे साहेब वाचा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3)(ग)नुसार माननीय राज्यपाल यांनी महाराष्ट्र विधान परिषदेवर नामनिर्देशित केलेल्या 7 सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये माननीय उपसभापती महोदयांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे. श्री हेमंत पाटील, मी हेमंत कमल श्रीराम पाटील विधान परिषदेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. स्वाक्षरी करायची आहे प्रत्येकाने आणि मला भेटून नंतर संस्थापन व्हायचं आहे.